पटकन आया शून्य कर रे बोटान ए पर शून्य कर शून्य शून्य कर शून्य कर बोटान शून्य बोट बोलना का बाकी शून्य कर रे बोटान ए शून्य कर रे बोटान शून्य शून्य तुम्हें ना बोल तू हाँ करेक्ट शून्य ना हा शून्य का दोष नहीं मारा भाता बरोबर खरी भूमि सुरू करायला पाहिजे साहेब पांचवी ते सातवी भूमि आठवी ते दहावी अर्धी अर्धी क्वार्टर तेव्हा तयार होतील ते ए पटकन खा तेव्हाच्या पोराने बोलायचं नाही सावध बसा रे तुम्ही तू कितीला आहे टी शर्ट आला तू या पुढचा खाली बसून जागायचं खाली घाबरत नाही कितीला आहे घड्याळ काटे किती सेकंद काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती खरं सरकतो हा सावध बसा आता सावध बसा मांडी बिंडी घाला हातबीत बांधायचं नाही आणि फक्त एवढा कॉपरा बोलल बाकी जणी कोणी बोलायचं नाही सावध बसा घाबरायचं पोरण जोरात सांगा घाबरायचं कीर्तन कोणाचं आहे इंदुरीकर महाराज घाबरायचं नाही सांगा पटापट ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे जाऊ द्या का खरी वाजले की बारा शिला की जवानी मुन्नी बदनाम होईल वॉन्टेड मधलं गाणं जलवा करेक्ट मध्य हे मध्यभागी भांग भागी बोल का मध्यभागी भांग पडते त्या भांगाचं नाव तेरे नाम अजिबात दुसऱ्या डोक्याला केस नाही त्या भांगाचं नाव गजनी रावजी राठोडचं ह्या महिन्यात गाजलेलं गाणं दिन ताता दिन ताता करेक्ट हा अजय देवगणचं सिंगम मधलं नाव बाजीराव सिंगम करेक्ट रीडी मधलं गाजलेलं गाणं झिंगचिका करेक्ट बॉडीगार्ड मधलं गाजलेलं गाणं आवजे भावजे देव यांनी मधला गाजलेला शर्त संग्राम करेक्ट कुंबडी पळाली चालीवरचं नवं गाणं चिकनी चिकनी हीच खरी राष्ट्राची संपत्ती हे लाईट बंद करून भोंगळे करून हल्ले पाहिजे ए आता सावध बसा पोरं दोन ए बाकी बोलणार ए दोनच प्रश्न आले सावध बसा घाबरायचं पोरं ए बोलणार पोरं याला दोनच माणसं जबाबदार तुमची आई आणि हा बस ए आणि आता शेवटचा प्रश्न घाबरायचा सगळ्यांनी एका आवाजात उत्तर द्यायचं मागच्यांना सुद्धा ऐकू गेलं पाहिजे पोरानं तुमच्या आयुष्याचं वाटोळं तुमच्या आईबाप सोडून दुसरं केलं घेतली ना ठोकून महिला मंडळ आपली की नाही काय रत्न दिले माय गावाला अजून दोन दोन दिले का गाव तांबड्यात मेलं हा सगळा सासू सासऱ्यांना घेतलेल्या तळतळाटाचा परिणाम आहे 16-16 सोमवार करतील सासरा बिन भाकरीचा मारी दी जिला सुन नाही तिथं लई टाकळ्या फोडी ती माह्या डोळे देखत आणायची म्हणती माह्या डोळे अण्णा अंग भयान तुला अजून सुनाचा झटकाच माहित नाही भाई वैशाला सुना आली का जास्त तुझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तुला आणि जिने भावाची केली तिथं उन्हाळ्यातच मिली मला माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅक आणि बीपी येत नाही 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 त्यांना आपली गाठ घ्यायची मला ती फाईल डॉक्टरला पैसे द्यायचे नाही ती बिल मला देऊन टाकायची कारण आता लोक आमच्या नावानं बोंबलतात लय लोक बोंबलत बघ कीर्तनकार लोक लय पैसे घेतात बोल लय पैसे घेतात आम्हाला पेन्शन आहे का म्हातारपणी आम्ही आता माल छापायचा नाही मग कवा छापायचा मला सांगा 35 मिनिटाचा शिक्षकाचा तास आहे 35 मिनिटाचा जायला 5 मिनिटं फळापूस आहे 5 मिनिटं शिकितो 25 मिनिटं त्याला 36,000 रुपये पगार आहे मग इंदुरीकर तर जर 2 तास बोलतो त्यानं 20,000 घेतले काय कळ लागली बा आता एवढी लोक देवळा लिहिलं सभेला आणायला काही झालं तर 5-7 लाख रुपये लागले असे तुम्हाला काही बी नळ्या नळ्या खांड खुंड मग मलाच एखादा लाख द्यायला तुमची काय अडचण आहे
पण तुम्ही आम्हाला नाही देणार, जो तुमची लाल करील त्याला बोकंडी घेणार, आमच्या तासून ठोकणार, आमच्या तासून ठोकणार. लोकांना असं लागतं. इंद्रीकरचं कीर्तन देवळा लिहिला, इंद्रीकरचं कीर्तन देवळा लिहिला. एक धोत्रावालं म्हातारं आलं बिचारं साध, आणि साध्या माणसाकडे श्रद्धा असते. ते आलं आणि त्याला वाटलं इंद्रीकरच्या पाया पडवा. तिल्लाबाड होतं का शा सज्जन होतं, सज्जन. पण इंदुरीकर हलकत, त्याला म्हणा हे म्हणे हे म्हणे. त्या म्हातारीला वाटलं हे बाबा पाया पडून देत नाही. ते बिचारं सात्विक होत असं वाकून गेलं गेलं. आणि एक लय नालायक माणूस आला, पण श्रीमंत लय, नोकार पैसा, पण महा नालायक. इंदुरीकर त्याच्यापेक्षा नालायक. इंद्रीकरनं त्याला लांबणूक पाहिलं म्हणले आतापर्यंत फक्त फुलाचा सुगंध घेत होतो, आज प्रत्यक्षात फुल पाहायला मिळालं. या 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 बसा आमच्या मोकांडी का. इंद्रीकरला माहित होत धोत्रावाला पाया पडायचा रुपया सुद्धा देणार. आणि हा श्रीमंत असल्यामुळे पैशासाठी मोकांडी घ्यायला काय हरकत. हे खऱ्याच जग नाहीये महाराज, सावध व्हा. संपली माणसं, 5-10 वर्ष तुम्ही नकाशात राहत नाही. उत्तर कुठून आलं तेवढं ध्यानात ठेवा. नियतीला 2 मुलं आहेत, एका मुलाचं नाव सुख आहे, एका मुलाचं नाव दुःख आहे. कलियुगामध्ये वरून नको सुखी होतील, आतून दुःखी होतील. आणि आपण संत वरून दुःखी आहेत, आतून सुखी आहेत. आपण वरून सुखी आहेत, आतून दुखे. हे कलियुग आहे, आणि कलियुगामध्ये संताशिवाय साधन नाही. आता संत कोणाला म्हणायचं? परत घोटाळा आला. तुम्ही उद्या म्हणाल इंदुरीकर संत आहे, तुम्हाला आमचे लफडे काय माहीत. अहो तुम्ही इस्तरी पाहत्या, कर्ज कुठं पाहत्या, तुम्ही गाडी पाहत्या. एक वाक्य सांगा महाराज, कुणालाही संत म्हणू नका, ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्यांना संत म्हणा. इस्टेट का म्हणणार कशाला संत म्हणा. काय त्या इस्टेटीला करायचं? 3,500 एकर जमीन, 3,500 एकर जमीन, 52 पेट्रोल पंप, 51 अक्का अंगणवाड्या, 350 बार, मोकारी इस्टेट. मस्ताजी न कोणत्या शिवारात किती थोर समाजसेवक. आणि बीपी वाढला, गॅस झाला गॅस. डॉक्टर म्हणले अवघड आहे, डॉक्टरने इथं नळी घातली, इकडं काढली, तरी गॅस निघाला. डॉक्टर म्हणले इकडं आहे 2 छिद्र, पण इकडं एकच, आता कसं करायचं. म्हणून त्यानं लघवीची नळी ह्या नागपुडीत घातली. आराडला मिळाला ना, आता काय करायचं इस्टेटीला. ही संपत्ती कमवणारी माणसे ना, यांना आपल्याला मरायचंय ध्यानातच नाही. नाही नाही, आणि सगळ्यांनी कमावली, त्याच्या मागे कीर्तनकारांनी कमावली, काय गैर झालं, काय गण धुतलं ना बाकी जेणे. संडास नाही ठुली संडास, खिडक्यान भांड्यान भांड्यातलं हल्लय, कोण नाही राहिलो. अरे उलट तुमच्यासारख्याने म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर सारख्या गरीबाला 5-50 हजार देऊन टाका त्याला. आपली माणसं आहेत, सांभाळा आणि चला पुढे. हा तुम्हाला सुख मिळवायचंय, कलीमध्ये सुखाचं साधन सांगतो. संत कोणाला म्हणायचं? एका वाक्या सांगतो, संतांची व्याख्या अशी आहे, ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्याला संत म्हणतात. आता तुम्हाला संतांची गरज काय, त्याचं एका वाक्यात उत्तर. सुखी आहे देव, देवाचा पत्ता संतांना माहितीये, म्हणून तुम्हाला संतांची गाठ घ्यावा लागेल. सरळ उत्तर, सुखी आहे, सुखी आहे देव. सुखरूप आयचा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. देव सुखी आहे, तुम्हाला संतांची गाठ घ्यावा लागेल. आणि संत कसे तयार होतात त्याचं उत्तर आहे का? पटकन शून्यकर बोटन आता करेक्ट. हा पण हा परत तसंच केलं का परत. हा आता जरा किचकट आहे तेवढा भाग आहे का? हे जग शून्य होत काय, हे जग शून्य, पहिल्या जगात काही नव्हतं. मग आता काय म्हणतील बाबा, मी एम ए बीमे डोक्यातून काढून टाका. सध्या प्रगती फार आहे आपल्याकडे. 1.5 किलोमीटरला धाबा, 2 किलोमीटरला बार, 3 किलोमीटरला पिंपोर पिंप, 4 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज, 5 किलोमीटरला इंग्लिश मिडियम, 7 किलोमीटरला ज्युनियर सिनियर कॉलेज. लोकांनी पोर आणायची कुठून? आणि सगळ्यांनी सांगितलं लोकसंख्या वाढली, कुठं आपली वाढली? रस्त्याच्या कडेला पाल ठोकणाऱ्याला 16 पोर आहेत, 3 गज आहेत, पुढून मोकळा आहे, मागून मोकळाय. आणि आपल्याला किती पोर आहे? 2. अजून 15 वर्ष देशावर सत्ता कोणाची नाही, आपल्याला पोर कुठे? चालू काम बंद झालं, राहिले त्यांचे लग्न होणार नाही.
ते सुटले जात ह्या पौर्णिमेपासून देवाला खंडोबा जत्रा आहे 25 ला. पोरं कुठे आहेत? असं तुम्हाला मला सगळ्यांना मी दोन दोन पोर आहेत मला. दोन पोर आहे म्हणजे तुमच्या माझ्या घरात माणसं किती आहे? चार. पोरगी गेली नवरीच्या घरी, किती राहिले? तीन. पोरगी गेली सून आली, चार. सून आली सासू मेली, सून आल्यावर सासू काय राहील? सून मला तीन झाली, सासरेला अटक आला. पोर कुठे? ज्यांना ज्यांना शक्य होत असेल पोर होऊ द्या महाराज, काय कोणचं ऐकू नका. जाऊ द्या, कोण गारी गारी किन कोण कुल्फी किन मरू जाऊ. पोर कुठे राहिले? अजून 2 वर्षानं देवळालीमध्ये ध्यानात ठेवा. अजून 2 वर्षानं तुम्ही 2 एकर जर ऊस लावला, 2 एकर तर 78 म्हणजे 80 गुंठे वावर होईल. 78 गुंठे लागवड करायची. 2 गुंठे वावर प्रत्येक शेतकऱ्यानं मोकळं ठेवायचं. कशाला माहितीये? मजुराच्या गाड्या लावायला. अजून 2 वर्षानं मजूर 4 चाकीवर येणार, बांधाला गाडी लावणार आणि बाहेर जाणार. आणि आपण त्याला म्हणणार, मला गावात सुडी तो का, सुडी तो का मला गावात. तो म्हणणार, सोडलं असतं पण माझ्याकडे गवताचं वजन येतो पायी पायी. ही पाळी शेतकऱ्यावर आली का? शेतकरी काम करीत नाही. मी स्वतः शेतकरी आहे चांगला. आणि 5 वर्षानं तुम्हाला सांगून ठेवतो त्रिमुखराज दिंडीच्या कीर्तनात, 5 वर्षानं शेतीला सोनेरी दिवस येणार ध्यानात.